नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडिया जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स संरक्षक डोसकडे पाठ अशी आज मटाच्या पानिकची हेडलाईन आहे कोरोना प्रतिबंधक लशीच्या संरक्षक डोसला ज्याला बूस्टर डोस असंही म्हटलं जातं तर तो पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील नागरिकांसाठी ओपन झाला झालेला आहे या महिन्यात अठरा ते एकोणसाठसाठी ॲक्च्युली ओपन झालेला आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच मात्र या डोसला या डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र दिसत असल्याचं आजच्या या बातमीमध्ये म्हटलेलं आहे संपूर्ण राज्यात आत्तापर्यंत पंच्याहत्तर हजार नागरिकांनी संरक्षक डोस घेतलेला आहे पुणे मुंबईमध्ये हा डोस घेणाऱ्यांचं प्रमाण अगदी कमी आहे तर आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यासह अठरा जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत एकाही नागरिकाने हा डोस घेतलेला नाहीये हे चिंतेचं कारण समजलं जात याबद्दल राज्य लसीकरण अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांनी त्यांचं मत दिलेलं आहे ते म्हणालेत की एकतर हा जो बूस्टर डोस आहे तो फक्त प्रायवेट हॉस्पिटल्समध्ये सध्या अवेलेबल आहे त्याच्यामुळे तो फ्रीमध्ये कुठेही अवेलेबल नाही आहे नागरिकांना पैसे देऊन तो घ्यावा लागणार आहे ते एक कारण असू शकतं की प्रतिसाद कमी आहे दुसरं म्हणजे सध्या गेल्या काही एक दोन महिन्यांपासनं रुग्णसंख्यासुद्धा बरीच कमी होती बऱ्याचशा ठिकाणी मास्क मँडेटसुद्धा बंद झालेला आहे राज्यात मास्क मँडेट नाही आहे सगळं कोरोनाचे निर्बंध जे होते ते पूर्णपणे उठवलेले आहेत तर ते सुद्धा कारण असू शकतं की नागरिकांचा बूस्टर डोस घेण्याकडे एवढा कल नाहीये असं डॉक्टर देसाई यांचं म्हणणं आहे याच बातमीमध्ये कोविडच्या बद्दलचे इतरही काही अपडेट्स देण्यात आलेले आहेत एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावलेली आहे आजच म्हणजे आणि देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे त्याचबरोबर अजून एक छोटंसं स्निपेट ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये दिल्ली कर्नाटक आणि इतर काही राज्यांमधील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेऊन महाराष्ट्रात लवकरच परत मास्क सक्ती करावी असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ॲटलीस्ट इंडोर्समध्ये म्हणजे थिएटर्स असतील मॉल्स असतील या ठिकाणी तरी मास्क सक्ती करावी असं एक्सपर्टचं म्हणणं असल्याचं सूत्रांकडून कळत असल्याचं अनेक बातम्यांमध्ये आलेलं आहे पुण्यात जो नदीकाठ सुधार प्रकल्प आहे ज्याचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं तर त्यावर जे आक्षेप नोंदवण्यात आले होते तर त्या आक्षेपांवर महापालिकेने सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे मात्र महिना उलटला तरीसुद्धा अधिकारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवडकर आणि विवेक वेलणकर यांनी केलेली आहे या आक्षेपांवर आधारित अहवाल महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध करून जनतेसाठी खुला करावा अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केलेली आहे या आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन्स होते अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते अनेक नागरिकांनी याला विरोध केला होता नदीकाठ सुधार योजनेमुळे नदी आणि काठाचं सौंदर्य वाढणार असल्याचा दावा जरी महापालिकेने केला असला तरी या प्रकल्पामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहातील अडथळे अडथळे वाढतील आणि शहरातील पुराचा धोका सुद्धा वाढू शकतो असं एक्सपर्टचं म्हणणं होतं या सर्वाबद्दल नक्की काय काय ऑब्जेक्शन्स होते आणि नक्की या प्रकल्पामुळे काय नुकसान होऊ शकतं काय धोके निर्माण होऊ शकतात ह्याची सर्व माहिती देणारा एक व्हिडिओ एक व्हिडिओ रिपोर्ट आ, आ, इंडी जर्नलने केला होता आमच्या युट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे तो नक्की बघा पुण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांकडून मार्च एंडचा सा मुहूर्त साधण्यासाठी घाईघाईने अनेक विकास कामं करण्यात आली होती अगदी मार्च एंडला अगदी जी काही पेंडिंग राहिलेली होती ती एकदम घाईत बरीचशी कामं संपवण्यात आल्याच्या बातम्या आपण बघितल्या होत्या तर या कामांची सोमवारपासून तपासणी होणार आहे महापालिकेची मुदत संपण्याच्या काळात शेवटच्या काळात मोठ्या प्रमाणात शहरात विकास कामं झाल्याचं समोर आलं होतं तर प्रत्यक्षात ही कामं मार्गी लागली की नाही ती गुणवत्तापूर्वक झाली आहेत की नाही याची तपासणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त करणार आहेत मेच्या पहिल्या आठवड्यापासून सिंहगडावर ई बस धावणार असल्याची बातमी आज मटाने केलेली आहे पर्यटकांच्या गाड्यांचं पार्किंग इलेक्ट्रिक बसचं चार्जिंग स्टेशन आणि बसच्या वे वेळांचं नियोजन झाल्यामुळे बसेस लवकरच सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे बस सुरू झाल्यानंतर गडावर खासगी वाहनांना घाट रस्त्यावर प्रवेश मिळणार नाही गडाच्या पायथ्याला गाडी लावून मग पर्यटकांना या ई बसने सिंहगडावर जावं लागणार आहे मंगळवारी म्हणजे काल शहरातील तापमानाचा पारा अचानक दोन अंशांनी वाढला आणि तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं इनफॅक्ट आज सुद्धा पुण्यातलं तापमान जे आहे ते चाळीस डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे पुन्हाचे तीव्र चटके अजून एक दोन दिवस पुणेकरांना सहन करावे लागणार आहेत कारण अजून एक दोन दिवस तापमान चाळीसपर्यंतच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे दामिनीचा हिसका अशी आज महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे प्लस या पुरवणीच्या पानेकवरची हेडलाईन आहे महिलांना पोलिसांच्या दामिनी पथकाकडून मदत मिळते जर महिलांवर काही अत्याचार होत असतील किंवा त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला गुन्हेगारी अडचणीचा सामना करावा लागला तर त्या अंतर्गत दामिनी पथक हे जे स्थापन केलेलं आहे तर त्यांना फोन करून त्यांच्या हेल्पलाईनला फोन करून मदत मिळू शकते आणि पुण्यात ती बऱ्यापैकी मिळतसुद्धा असल्याचं चित्र दिसत असल्याचं आजच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे दामिनी पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर दर दिवशी सरासरी सोळा तरुणी किंवा महिलांच्या तक्रारी मिळत आहेत आणि त्यांची तत्काळ दखल घेतली जात असल्याचं दामिनी पथकाचं म्हणणं आहे हा होता आजचा मटा यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस गेल्या आठवड्याभरापासून अनेक युरोपियन मिनिस्टर्स असतील अनेक देशांचे प्रमुख असतील तर त्यांनी भारताला भेट दिल्याच्या बातम्या आपण बघितल्या होत्या ब्रिटिश प्राईम मिनिस्टर बोरिस जॉन्सन येऊन गेल्यानंतर पोलंड नेदरलँड्स अशा वेगवेगळ्या देशांमधले नेते हे भारत व्हिजिट करायला आले होते आणि युक्रेन प्रश्नावर त्या वर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात की युक्रेन प्रश्नी भारतानं अजून खडतर अजून थोडासा टीकात्मक रशियाच्या विरुद्ध स्टँड घ्यावा असं असं खरं तर ह्या सर्व नेत्यांचं म्हणणं असल्याची चर्चा होत होती तर या सर्व प्रश्नीच बोलत असताना काल भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व युरोपियन देशांनी आणि तिथल्या नेत्यांनी तिथल्या राजकारण्यांनी आता युक्रेनच्या पलीकडे सुद्धा बघण्याची गरज आहे आशियाई देशांमध्ये अशा प्रकारचे संघर्ष होतच असतात अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी झालेले आहेत मग अफगाणिस्तानचा प्रश्न असू देत किंवा भारताचा सुद्धा एल ए सीचा प्रश्न असू दे जिथं भारताला चीनकडून धोका आहे तर या सर्व प्रश्नीसुद्धा युरोपियन देशांनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याबद्दलची बातमी आज इंडियन पानिकवरची मुख्य बातमी आहे जी शुभजीत रॉय यांनी दिल्लीवरून दिलेली आहे उत्तराखंडमध्ये धरम संसद होणार आहे तर या संसदेदरम्यान कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडू नये किंवा कोणत्याही प्रकारचे नको असलेले स्टेटमेंट्स जसं की धार्मिक ते निर् निर्माण करणारे स्टेटमेंट्स असतील किंवा कॉन्ट्रवर्शियल काही विधानं असतील अशी कुणाहीकडून केली जाऊ नये हेड स्पीच कोणाकडून पसरवलं जाऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी उत्तराखंड सरकारला काल सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांनी उत्तराखंडच्या चीफ सेक्रेटरीला सुद्धा सांगितलेलं आहे की तिकडं जे काही होईल त्याची जबाबदारी राज्याची असेल आणि त्याच्यामुळे राज्यानं याकडे बघावं की अशा प्रकारे हे स्पीच पसरवणं किंवा कोणती अघटित घटना त्या ठिकाणी घडू नये यासाठी योग्य ते मेजर्स आतापासूनच निर्माण करावे पुण्याच्या तापमानाचा पारा चाळीसपर्यंत पोहोचल्याची बातमी आपण आत्ताच बघितली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विदर्भातल्या अनेक ठिकाणीसुद्धा तापमान हे अगदी पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे भारतीय हवामान विभागानं विदर्भातल्या अनेक भागांना येलो अलर्ट इशू केलेला आहे हीटवेव्ह आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक ठिकाणी सध्या हीटवेव्ह आलेली आहे मोठ्या प्रमाणात तीव्र उष्णता सगळीकडे पसरलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर विदर्भातल्यासुद्धा काल दोन ठिकाणी म्हणजे विदर्भातल्या ब्रह्मपुरी आणि अकोल्यामध्ये तापमान हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्यावर गेलं होतं आणि त्याच्यामुळे देशभरातल्या सर्वाधिक उष्ण ठिकाणांपैकी ही दोन ठिकाणं काल होती त्याच्यामुळे सर्वांना काळजी घेण्याच्या सूचना तर हवामान विभागाने दिलेल्याच आहे भरपूर पाणी पीत राहा शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडू नका बाहेर पडावं लागलं ला तरी सुद्धा योग्य ती सर्व खबरदारी घ्या या प्रकारच्या सूचना हवामान विभागानं दिलेल्या आहेत गार्गी वर्मा यांनी आज इंडियन एक्सप्रेसच्या पान एकच्या अँकरसाठी रायपूरवरून बातमी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्तीसगडच्या सात जिल्ह्यांमध्ये अगदी तीन वर्षांपेक्षा सुद्धा कमी काळामध्ये तब्बल बेचाळीस सेक्युरिटी कॅम्प्स इस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत सेक्युरिटी कॅम्प्स ओपन करण्यात आलेले आहेत हे जे हे जे एरियाज आहेत ते नक्षलग्रस्त एरियाज असल्याचं म्हणत तिकडे जास्ती पोलीस प्रेझन्स आणि जास्त सेक्युरिटी कॅम्प्स ओपन करण्याचं काम सरकारकडून चालू आहे मात्र ह्याच्यामुळे तिथं राहणारे जे गावकरी आहेत तिथे राहणारे जे लोकल्स आहेत स्थानिक आहेत त्यांना ह्याचा त्रास होतोय आणि अशा प्रकारचे सिक्युरिटी कॅम्प्स जास्त स्थापन केल्यामुळे त्यांचा जो अविश्वास आहे तर तो सरकारच्या प्रती पोलिसांच्या प्रती तो वाढत चालत असल्याचं चित्र दिसत आहे याबद्दलची ही सविस्तर बातमी आहे आपणही इंडी जर्नलसाठी छत्तीसगड असेल झारखंड असेल किंवा महाराष्ट्रातले सुद्धा गडचिरो गडचिरोलीसारखे भाग असेल असतील जिकडं ज्यांना नक्षलग्रस्त म्हटलं जातं जिकडं नक्ष नक्षलांचा प्रादुर्भाव आहे तर अशी ठिकाणी स्थानिकांना काय अडचणी होतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना का अविश्वास वाटतो सरकार आणि पोलिसांच्या विरुद्ध हे अधोरेखित करणाऱ्या अनेक बातम्या केलेल्या आहेत आमच्या वेबसाईटवर वर तुम्ही त्या वाचू शकता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत तर त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे स्थानिक नेते आहेत पुण्यातले तर त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की लोकांबरोबरचा कनेक्ट जो आहे तो वाढवा त्यासाठी मॉर्निंग वॉकला जा त्यावेळेस लोकां लोकांना भेटा लोकांसोबत चर्चा करा आणि अजूनही उपक्रम काय काय ऑर्गनाईज करा ज्याच्यामध्ये एक त्यांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे की अयोध्येला विजिट्स लोकांच्या अरेंज करा अयोध्येला लोकं जातील यासाठीच्या ट्रिप्स अयोध्याला एका अर्थाने अरेंज करा असं त्यांनी सांगितलेलं आहे अजय जाधव यांनी आज पुण्यावरनं ही बातमी दिली आहे हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम मा आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या वेग वेग विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो काही स्थानिक ग्राउंड रिपोर्ट्स असतात काही नॅशनल इश्यूजवरचे अपडेट्स असतात इंटरनॅशनल सुद्धा त्याच्यामध्ये असतात काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात आमच्या वेबसाईटला जरूर व्हिजिट करा आणि आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटत हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका इंडिजर्नल याच नावाचा आमचा युट्यूब चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कंटेंट अपलोड करत असतो मे बी आजचा हा एपिसोड तुम्ही त्याच यूट्यूब चॅनलवर बघत असाल पण जर तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल नक्की व्हिजिट करा त्याच्यावर तुम्हाला आ, राऊंडअपच्या एपिसोड्स बरोबरच इतरही अनेक कार्यक्रम वेगवेगळे काही अनोखे कार्यक्रम तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळतील त्याचबरोबर काही एक्सप्लेनर व्हिडिओज काही व्हिडिओ रिपोर्टाजेस असा बराच खजाना त्याच्यावरती आहे तर आमचं आमचं हे चॅनल नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा त्याचबरोबर बेलायकनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल जसं आपण न्यूजपेपर मध्ये आज वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यांचा आढावा घेत तस असतो तसंच आम्ही दररोज रात्री डेली न्यूज रील नावाच्या आमच्या एका पॉडकास्टमध्ये दिवसभरात विदेशात ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्यांचा आढावा घेत असतो हे जे डेली न्यूज रील हे आमचा न्यूज बुलेटिन आहे हा जो पॉडकास्ट आहे तो आमच्या इंडी रेडिओ या ॲपवर रिलीज होतो दररोज रात्री हे ॲप डाऊनलोड करणं अगदी सोपं आहे तुम्ही जर या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल गुगल ची लिंक आहे ती तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही लगेच हे ॲप डाउनलोड करू शकता ते ॲप नक्की डाउनलोड करा तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटत आहेत हे सुद्धा नक्की कळवा आणि याशिवायसुद्धा आम्हाला इतरही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे जो आहे सकाळ कथित शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात चौकशी आयोगाला कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे आढळले नसल्याचा निष्कर्ष काढत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी न्यायाधीश कैलास चांदीवाल यांनी दिलासा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याची बातमी आज सकाळमध्ये आलेली आहे अजूनही एक दोन मराठी न्यूजपेपरमध्ये आज याबद्दलचा सविस्तर वार्तांकन आलेलं आहे न्यायाधीश चांदीवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौदाशे पानांचा अहवाल काल सुपूर्द केला त्यावेळेस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते पाणीपुरवठ्यासाठी समाविष्ट तेवीस गावांना दिवसाला हवेत चार हजार चारशे टँकर ही सुद्धा आज सकाळच्या पाण्यावरची दुसरी एक महत्त्वाची हेडलाईन आहे पुणे महापालिकेची तेवीस गावं समाविष्ट झाली तर त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला आहे याची अंमलबजावणी जर सुरू झाली तर सुमारे आठ लाख नागरिकांना पिण्यासाठी स्वयंपाकासाठी प्रत्येकी पंचावन्न लिटर पाणी दिलं तर एका दिवसात तब्बल चार हजार चारशे टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल यासाठी वर्षाला किमान दोनशे कोटी रुपये खर्च येईल असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने काढलेला आहे त्यामुळे समाविष्ट गावांना फक्त पुणे महापालिका नाही तर राज्य सरकार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी ए यांनी सुद्धा मदत करणं आवश्यक असल्याचं महापालिकेतील सूत्रांचं म्हणणं आहे देशातील अनेक ठिकाणांवर इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना दिसून आलेल्या आहेत त्याच्यानंतर अनेक कंपनीजनी त्यांच्या गाड्या रिकॉल केल्याच्या सुद्धा बातम्या आपण बघितल्या होत्या या सर्व प्रकरणात केंद्र सरकारनं सावध भूमिका घेतलेली आहे या दुचाकींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आधीच सदोष वाहनं मागं घ्यावीत आणि वाढत्या तापमानाचाही गांभीर्यानं विचार करावा असं सरकारने म्हटलेलं आहे मार्च एप्रिल आणि मेमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि अशा स्थितीत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होतात असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे ससूनच्या शवागाराचं लवकरच स्थलांतर होणार असल्याची बातमी आज सकाळमध्ये आलेली आहे पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून ससून रुग्णालयात अद्ययावत यावत शवागार उभारण्यात आलेला आहे आणि आत्ता जिकडं काम चालू आहे तिथून हे काम लवकरच ह्या नवीन उभारण्यात आलेल्या शवागारात शिफ्ट होणार आहे इनफॅक्ट ससूनमधलं जे शवागार आहे ते राज्यातील सर्वाधिक शवविच्छेदनाचं केंद्र आहे राज्यात सर्वाधिक शवविच्छेदन ससून रुग्णालयातील शवागारात होतात दरवर्षी होणाऱ्या शवविच्छेदनांची संख्या ही सात हजारांवर गेलेली आहे आणि देशातील सर्वाधिक पोस्टमॉर्टम होणाऱ्या केंद्रांपैकी सुद्धा हे एक प्रमुख केंद्र आहे आत्ताच आपण पेपरच्या पहिल्या पानावर सुद्धा टँकर्स बद्दलची बातमी बघितली होती आणि उन्हाळा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे राज्यात राज्यभरातच सर्व ठिकाणी टँकर्सची वाढ झालेली आहे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याऐवजी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यामुळे सुद्धा टँकर्सची संख्या वाढण्या वाढण्याची शक्यता तयार झाल्याचं आधी बोललं जात होतं आणि तसं एका आठवड्याच्या आत घडलं सुद्धा असल्याचं आजच्या बातमीत म्हटलेलं आहे राज्यातील एकशे अठरा गावं आणि तीनशे अठ्ठावन्न वाड्यांसाठी सध्या एकशे तेरा टँकर्सद्वारे पुरवठा पाणीपुरवठा करण्यात येत आहे आणि मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्या ही पंचावन्नने वाढली आहे त्याचं एक कारण हे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याऐवजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं असल्याचं असू शकतं त्याचबरोबर हीटवेवसुद्धा आलेले आहे त्याच्यानंतर पाणी पाण्याची गरज ही सुद्धा वाढलेली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा टँकर्सची संख्या वाढली असण्याची शक्यता आहे कोविडचे निर्बंध ऑलमोस्ट कुठे जाता नसले तरीसुद्धा बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये अजूनसुद्धा ऑफलाईनच्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यात यावी का याबद्दल चर्चा होताना आपण बघतो आहोत अनेक विद्यार्थी किंवा पालकांची सुद्धा तशी मागणी असल्याचं आपण बघतो आहोत मात्र शिक्षण तज्ञांचं असं म्हणणं आहे की विद्यापीठानं दुसरं सत्र वाढवून दिलं असल्यामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा देणं हे भविष्यात नोकरी मिळवण्या मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेची तयारी करावी असा सल्ला देण्यात आहे आज सकाळच्या पुणे टुडे या पुरवणीच्या पान एक वर ही बातमी आली आहे हा होता आजचा सकाळ यापुढचा पेपर आहे द हिंदू लहान मुलांना म्हणजे पाच ते बारा या वयोगटातील मुलांना लस कोविडची लस देण्यासाठी अजून दोन लशींना अप्रुव्हल मिळालेला आहे कोवॅक्सिन तसंच कोर्बेवॅक्स या दोन्ही लशींना अप्रुव्हल मिळालेला आहे त्यामुळे एमर्जन्सी अप्रुवल मिळालेलं आहे त्यामुळे लवकरच आता अजून दोन लशी पाच ते बारा या वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध होणार आहेत सध्या जी वाढती कोविडची संख्या आपल्याला दिसतीय परत एकदा वाढताना दिसते तर त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेण्यात येत आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा ह्या जास्ती लशींना आणि लहान मुलाचं सुद्धा लसीकरण व्हावं यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना होत असताना आपल्याला दिसत आहेत बिंदू शाजन पराप्पदन यांनी आज ही बातमी केली आहे शौमोजीत बॅनर्जी यांनी पुण्यातून आज एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी केलेली आहे पुण्यातले सॉरी पश्चिम महाराष्ट्रातले दोन शेत तरुण शेतकरी आहेत ज्यांनी एक ॲप तयार केलेलं आहे गुरु नावाचं तर या ॲपमार्फत ते सर्व शेतकऱ्यांना पण खास करून जे छोटे शेतकरी आहेत ह्यांना फ्रीमध्ये जे काही शेतीविषयक ज्ञान आहे अद्ययावत ज्ञान जे आहे टेक्नॉलॉजीविषयक माहिती आहे किंवा मा पिकं पिकांची नासाडी होऊ नये ह्यासाठी काय करता येईल जमीन कशी जास्त चांगली सुपीक ठेवता येईल याबद्दलची वेगवेगळी माहिती मिळावी यासाठी हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे अगदी फ्रीमध्ये काही कॉस्ट विदाऊट ह्या सर्व माहितीला शेतकऱ्यांना ॲक्सेस करता येणार आहे कोविडचा पहिला लॉकडाऊन जो अचानकपणे अनाऊन्स करण्यात आला होता तर त्यावेळेस अनेक लोकांचे जे हाल झाले त्याबद्दलच्या बातम्या आपण गेल्या दोन वर्षात बघितलेल्याच आहेत वेळोवेळी अनेकांना अगदी खाण्याचे हाल झाले होते राहायला घर नव्हतं सगळ्या शहरांमधनं एक्सॉर्डस झाले होते जे काही जे कामगार होते तर ते आपापल्या घरी जाण्याच्या प्रयत्नात होते या सर्व प्रकारच्या बातम्या आपण बघितल्या होत्या त्याच्याशीच रिलेटेड डेटा केंद्रीय गृह मंत्रालयानं रिलीज केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय आहे की मंत्रालयाने जी हेल्पलाईन चालवली होती डिस्ट्रेससाठी तर त्यांना पहिल्या लॉकडाऊनमध्ये तेरा हजार तब्बल कॉल आले होते ज्याच्यापैकी अकरा हजार जे होते ते फक्त फूड आणि शेल्टरसाठी म्हणजे खाणं मिळावं आणि राहण्यासाठी जागा मिळावी यासाठीचे होते आज विजेता सिंग यांनी दिल्लीवरून याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट लिहिला हा झाला आजचा द हिंदू आणि याचबरोबर इंडिय आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोडसुद्धा एपिसोड सुद्धा आम्ही इथंच थांबत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका धन्यवाद